फ्रेंड्स, डॉक्टर मंदाकिनीज ओम साई किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज तुम्हाला पौष्टिक अशी मुरमुरा चक्की करून दाखवणार आहे। तुम्हाला माहितच असेल की म्हणजे सगळ्यांना आपल्या लहानपणीची आठवण असेलच की आपण शाळेत असताना बाहेर एक गाडा उभा असायचा आणि त्याच्यामध्ये की नाही असे कुरकुरीत असे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू किंवा चिक्की ठेवलेली असायची, तर ती इतकी कुरकुरीत असल्यामुळे मुलांना फार आवडते। तर अशी मुरमुरा चिक्की आज आपण बघणार आहोत। तर ही पौष्टिक का आहे? तर याच्यामध्ये फॅट आणि कॅलरीज खूप कमी प्रमाणात आहेत, त्यामुळे ही डाएट मध्ये ज्यांना डाएट करायचे ते आपल्या डाएट मध्ये याचा वापर करू शकतात। शिवाय याच्यामध्ये लोह, कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सगळेच हे पौष्टिक म्हणून असे रोज आहारामध्ये आपल्या किंवा नाश्त्यामध्ये याचा वापर करू शकतात किंवा आधीमध्ये लहान मुलांना खाण्यासाठी देऊ शकतात। तर अशी आज आपण मुरमुरा चक्की बघणार आहोत, त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मुरमुऱ्याच्या चिक्कीसाठी मी इथं मुरमुरे घेतलेले आहेत। हे जी मी वाटी घेतलेली आहे मोठी, एवढे दोन भरून मी हे मुरमुरे घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने मी गूळ, अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजे ही वाटी मोठी वाटी, आणि हा गूळ मी घेतलेला आहे देशी गूळ, म्हणजे आपला सेंद्रिय गूळ घेतलेला आहे। आणि मी तूप, आता ज्याच्यामध्ये आपण आता ही चिक्की सेट करणार आहोत त्याला हे तूप लावण्यासाठी मी इथं तूप घेतलेलं आहे, किंवा तुम्ही पाकामध्ये, आता मी इथं पाणी घेतले पाक करण्यासाठी, तर तुम्ही त्याच्याऐवजी तूपही वापरू शकता। आता याच्यामध्ये चिक्कीमध्ये घालायला तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता, खूप छान लागतात, पण मी इथे घातलेले नाहीयेत कारण का कधी कधी चिक्की कट करताना की नाही ते शेंगदाणे मध्ये येतात म्हणून मी घातलेले नाहीत, नाहीतर शेंगदाणे पण खूप छान लागतात, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। तर आता आपण कृती बघणार आहोत। आता मी कढई गॅसवरती ठेवलेली, आता मी गॅस ऑन करते आणि आपल्याला हे जे मुरमुरे आहेत ते आपण की नाही याच्यामध्ये आता मंद गॅसवरती नाही आपण कुरकुरीत करून घेणार आहोत। कधी कधी काय होतं, आपण आणून ठेवतो आणि ते थोडेसे मऊ पडतात, म्हणून मी करताना नेहमी चिवडा किंवा अशी चिक्की करायची असेल तर प्रथम की नाही आता मी मंद गॅस करते आणि याच्यावरती आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत असे जरा परतून घ्यायचे। हे पाहता आपले मुरमुरे चांगले हे बघा कुरकुरीत झालेत, लगेच तुटतायत। आता आपण की नाही चिक्की करणार आहोत। आता कढईमध्ये मी हा सगळा गूळ टाकून घेत आहे आणि याच्यात आपल्याला की नाही पाणी घालायचे, साधारण गूळ थोडासा बुडला पाहिजे इतपत पाणी घालायचं। आणि आता मी गॅस ऑन करते, हे पहा आता पाण्यामध्ये आपला सगळा गूळ विरघळला आहे आणि आता आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे। तर हा पाक कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे, अजून आपला पाक होतो आहे। आणि मी तुम्हाला एक सांगायचं की ही चिक्की आहे ती इतकी पौष्टिक आहे की याच्यामध्ये तुम्हाला थकवा आला असेल तर तुम्ही ही चिक्की खाल्ली की तुम्हाला एनर्जी येते, उत्साह येतो, त्यामुळे खूपच पौष्टिक अशी ही चिक्की आहे। त्यामुळे ही मधून अजून तुम्ही करा, मुलांना खायला द्या, तुम्ही खा। हे पाहता आपण पाक बघूया। तर आता मी डिशमध्ये टाकतेय, बघा इथं तुम्हाला असं गोळी पूर्ण दिसत नाही, हे असं गोळा केलं की त्याचा गोळा झाला पाहिजे असा, पूर्ण गोळा नाही, पण हे बघा म्हणजे हाचा पाक आपला झालाय। आता समजूया आपण, आता याच्यामध्ये थोडस तूप टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहे। याच्यात थोडस तूप टाकते आणि आता हे आपल्याला मुरमुरे टाकून घ्यायचे यात। हे पहा मी सगळे मुरमुरे याच्यात टाकून घेतलेले आहेत, हे पटपट करावं लागतं। तो सगळा पाक आहे तो या चुरमुऱ्यामध्ये सगळा शोषून घेतला जातो। आता मी थोडासा गॅस ऑन करते 2 मिनिट। थोडस असं परतून घ्यायचंय आणि आपल्याला लगेच ना तूप लावलेलं आहे एखाद्या अशा ज्याच्यात आपल्याला सेट करून घ्यायची त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत चिक्की। हे पहा मी आता हे असं बदाम शेपचं हा केकचं माझ्याकडे भांडं होतं तर त्याच्यामध्ये आता मी हे तूप लावून घेतलंय आणि याच्यामध्ये आता आपण हे सेट करून घेणार आहोत।
आता की नाही मी एक तूप लावलेली वाटी घेतली आहे बघा अशी आणि याच्या याने आपण आपल्याला आता हे तसं दाबून घ्यायचंय आणि हे तर आपल्याला गार होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आणि मग आपण हे काढून घेणार आहोत हे पाकड येत आता हे थोडंसं मिश्रण राहिलंय तर तुम्हाला मी त्याचा पाण्याचा हात घेते आणि त्याचा एक लाडू करून दाखवते मी तुम्हाला म्हणजे तुम्ही चिक्की तर ह्याचे लाडू पण करू शकता फक्त लाडू की नाही करताना आता चिक्की आपण एकदम एक कुठल्याही ह्याच्यात टाकू शकतो तसं लाडू करायचे म्हटलं तर पटपट हात चालवावा लागतो पटकन लाडू करावे लागतात म्हणून लाडू करायचे असतील तर एक दोन तरी तुमच्या बरोबर पाहिजेत मेंबर करू लागायला एकटा असेल तर चिक्कीच बेस्ट करायला खूपच कुरकुरीत अशी चिक्की किंवा हे लाडू लागतात त्यामुळे तुम्हीही अशी बघून रेसिपी ट्राय करा बाकी ती सुंदर असा लाडू तयार झालेला आहे असे तुम्ही लाडू बनवू शकता हे पाहता आपली ही चुर मुरमुऱ्याची चिक्की आहे ना ती व्यवस्थित सेट झालेली आहे आणि मी कडेने ना चाकूनी त्याला सोडवून घेतलेले आता हे की नाही मी आता याच्यावरती की नाही हे असं भांड हे ट्रे तो हे करणार आहे आणि मग आपण हे पहा किती सुंदर आपली अशी चिक्की तयार झालेली आहे पहा किती सुंदर असा शेप तयार झालेला आहे त्याचा आणि आपली चिक्की व्यवस्थित सेट झालेली आहे आता तुम्ही हे कट करू शकता आणि खाऊ शकता ही पहा आपली मस्त अशी कुरकुरीत मुरमुरा चिक्की तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही अशी चिक्की करून बघा आणि आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू